राज्यपाल के शंकर नारायणन यांची मिझोरामला बदली करण्यात आल्यानं नाराज झालेल्या राज्यपालांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवलाय. राष्ट्रपती भवनामधून शनिवारी रात्री उशिरा राज्यपालांच्या बदलीची घोषणा करण्यात आली होती. शंकर नारायणन यांनी आता पक्षाचं काम करणार असल्याचंही म्हटलंय. गुजरातचे राज्यपाल ओम प्रकाश कोहली यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार सध्या सोपवण्यात आलाय. मिझोरामच्या राज्यपाल कमला बेनीवाल यांना यापूर्वी केंद्र सरकारनं बडतर्फ केलं होतं. I am here for the last 4.5 years. Today I resign my governorship. The reason is nothing, it is not that important. I am transferred to Mizoram as governor of Mizoram. It is not possible for me to go now to Mizoram. No other reason. The reason you know very well, it is not necessary to explain about that. दरम्यान राज्यपाल शंकर नारायणन यांच्या बदली विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. एसएमबीचे फारसे भाषेचे केंद्र सरकारचा अधिकार आहे. या सगळ्या पदांची कशी प्रतिष्ठा ठेवायची याचा एक नवीन मार्ग ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. सुडबुद्धीने केलं जात आहे असा आरोप होते त्यांच्यावर. मी काही त्याच्यावर असं काही म्हणणार नाही, पण जे घडत होतं हे नवीन घडत आहे, त्यामुळे नक्की कसे दिवस येतील या संबंधीची आता चिंता वाटायला लागली. तर महाराष्ट्राचे राज्यपाल के शंकर नारायणन यांनी राजीनामा दिल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी महाराष्ट्राचे राज्यपाल होण्याची शक्यता आहे. आठवड्याभरात याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील सूत्रांनी माहिती दिली आहे. ओमप्रकाश कोहली यांच्याकडील कार्यभार आठवड्याभरापुरताच असल्याची माहितीही सध्या मिळते. मुरली मनोहर जोशी हे नवे राज्यपाल होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अधिक माहिती घेत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या संपर्कात आहेत. दीपक, काय अधिक माहिती आहे? सध्या जे राज्यपाल म्हणून प्रकाश कोहली यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ते केवळ आठवड्याभरापुरते आहे, कारण त्यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. तुम्ही ज्या वोडाफोन काही कारणास्तव आपला संपर्क होऊ शकत नाही, मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुरली मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. दिल्लीतल्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. सध्या ओमप्रकाश कोहली यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलाय. आठवड्याभरापुरताच हा कार्यभार सोपवण्यात आल्याचंही कळतंय. भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्या कारकिर्दीवर आपण एक नजर टाकूया. मेरठ कॉलेजमधून बीएससी ची पदवी त्यांनी मिळवली. अलाहाबाद युनिव्हर्सिटीमधून एमएससी पीएचडी. 16 मे 1996 ते 1 जून 1996 दरम्यान गृहमंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रीपदाचा कार्यभारही त्यांनी सांभाळला. विकल्प आणि प्रज्ञाप्रवाह पुस्तकाचं लिखाण केलं. सध्या पीएससीच्या अध्यक्षपदी ते विराजमान आहेत. पण पुन्हा एकदा चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याशी आपला संपर्क झालाय. दीपक, काय अधिक माहिती आहे? दिल्लीतल्या सूत्रांकडनं कळतंय मुरली मनोहर जोशी आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल होण्याची शक्यता आहे. भूषण, साधारणतः आठवड्यापासून आपल्याला माहिती आहे की भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले मुरली मनोहर जोशी यांच्या राजकीय पुनर्वसनाचा प्रश्न पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी यांच्या समोर होता, कारण त्यांचा मंत्रिमंडळामध्ये मोदींनी समर्थन होता तेव्हा काहीशी नाराज होते मुरली मनोहर जोशी, परंतु त्यांची नाराजी दूर करून त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी मोदी सरकारने साधारणतः हा निर्णय घेतलेला आहे. आणि महाराष्ट्राला नवे राज्यपाल म्हणून मुरली मनोहर जोशी आठवड्याभरात लागतील, कारण सध्या जे कोहली यांना जो राज्य कार्यभार दिलेला आहे तो कार्यभार आहे गुजरातचा, राज्यभर महाराष्ट्राचा, आणि फुल फेज म्हणजे पूर्ण वेळ राज्यपाल म्हणून मुरली मनोहर जोशी साधारणतः आठवड्याभरात दिल्लीतील सूत्रांकडून त्यानुसार ज्या पुनर्वसनाचा जो प्रश्न होता मुरली मनोहर जोशी यांचा राजकीय पुनर्वसनाचा, त्या दृष्टीने नरेंद्र मोदी यांनी हा घेतलेला आहे. आणि आपल्याला आठवड्याभरात नवे राज्यपाल म्हणून मुरली मनोहर जोशी जे भाजपचे ज्येष्ठ नेता आहेत ज्यांनी केंद्रामध्ये केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणून यापूर्वी वाजपेयींच्या काळात काम केलं आहे ते लाभतील. भूषण, धन्यवाद दीपक या सविस्तर माहितीसाठी. आठवड्याभरामध्ये ही घोषणा होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.